राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निलशंकी प्रतिष्ठान आयोजित दिवाळी स्नेह मेळावा यासाठी आलेल्या सर्वपैकी पाहुणे मंडळींचं माता भगिनींचं निलशंकी प्रतिष्ठान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत आलेल्या पाहुणे मंडळीला एक नम्रतेची विनंती असेल आल्यानंतर फराळचं केल्याशिवाय कोणी जाऊ नये ही निलशंकी साहेबांची आग्रहाची विनंती असेल. इधर अपने मोबाइल में है ना कैमरे यार निकलने कैमरे में दिखे. उद्योजक अहमदनगर राहुलजी बोर्डे यांचं आगमन झाले. प्रतिष्ठानतर्फे त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नगर तालुका एक्झिक्युटिव्ह इंजिनियर माननीय राहुल सर यांचे आगमन झाले. त्यांचे निलशंकी प्रतिष्ठानतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत. हॅलो. या ठिकाणी या भव्य स्नेहमेळाव्याचं औपचारिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून होईल. मी आदरणीय आमदार निलेश पंत आणि उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो, कृपया आपण प्रतिमेचं पूजन करण्यासाठी यायचंय. आणि उपस्थित सर्व मान्यवर आपला श्रीमंत छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन आपल्या शुभ हस्ते करून या कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करायचे. प्रतिमा पूजन होईपर्यंत सर्वांना विनंती करतो. समोर बसून या खुर्च्या आहेत आपल्यासाठी आणि उपस्थित झालेल्या प्रत्येकाला विनंती आहे, आपण फराळाचं घेतल्याशिवाय करून द्यायचं नाही. सर्वांनी प्रमाणांजी पाटील माजी उपसरपंच गाडकंडी आपण या ठिकाणी उपस्थित झाले आहात. आपलं सहर्ष स्वागत. काय म्हणतो सरपंच? ओके. सन्माननीय रमेशदादा आजबे माजी सरपंच अरणगाव आपल्या ठिकाणी सहर्ष स्वागत. निंगावाडा या ठिकाणी उपस्थित झालेले सरपंच विजयराव जाधव, सदस्य नानासाहेब डोंगरे आणि त्यांचा सर्व मित्रपरिवार आपलं सर्वांचं या ठिकाणी या भव्य स्नेहमेळाव्यामध्ये सहर्ष स्वागत. जागेचं द्या ना करून मला आव्हान आव्हान काय नाही चालू आहे का कार्यक्रम उपस्थित राहायचं. गावातील ज्येष्ठ नागरिक या गुरु कोणाला यायला घेऊन जा गुरुजी पुढं बोल. आज
नारायण गवान या ठिकाणी उपस्थित झालेले सन्माननीय बाळासाहेब गोरे आणि माजी चेअरमन भगवानराव खुले आपलेही या ठिकाणी स्वागत या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। मतदार संघातील तमाम बंधू भगिनींना विनंती करण्यात आलेली आहे की या स्नेहमेळाव्यास आणि फराळाच्या कार्यक्रमास आपण आवर्जून उपस्थित राहावं असं आवाहन आमदार निलेश लंके आणि निलेश लंके प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे। त्याला प्रतिसाद म्हणून आज पारनेर आणि नगर मतदारसंघातील बहुसंख्य कार्यकर्ते या ठिकाणी या फराळाच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। स्वतः आमदार साहेब सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि प्रत्येकाचं मनोगत या ठिकाणी ते ऐकून घेत आहेत, सत्कार स्वीकारित आहेत आणि फराळ करण्याचा आग्रह ते कार्यकर्त्यांना आणि आलेल्या बंधू भगिनींना करीत आहेत। तर हा उपक्रम गेले 2-3 वर्षापासून लागोपाठ चालू आहे आणि यापुढे हा असाच उपक्रम चालू राहणार आहे। यापूर्वी देखील आताच नवरात्रामध्ये 1,27,000 महिलांना मोठादेवीचं दर्शन आमदार निलेश लंके यांनी घडवलं आणि त्याद्वारे माता भगिनींना माता मोठादेवीचं दर्शनाचा लाभ त्यांनी घडवला। हे एक महान कार्य त्या आताच काही दिवसापूर्वी नवरात्रामध्ये पार पाडले आणि त्यानंतर हा दीपावली सण येत आहे आणि त्यानिमित्ताने हा फराळाचा कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी पार पाडत आहे। मी आमदार निलेश लंके यांच्या वतीने आणि आलेल्या आमच्या ग्रामस्थांच्या वतीने आणि निलेशलंके प्रतिष्ठान आणि सर्व हंगा ग्रामपंचायत हंगा सोसायटी आणि सर्वांच्या वतीने आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचं कार्यकर्त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि पुन्हा एकदा आमदार निलेश लंके यांच्या वतीनं आपण सर्वांनी अशी मी विनंती करतो। या मंगलमय सोहळ्यात प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले पश्चिम महाराष्ट्र विकास मंडळाचे माजी अध्यक्ष अशोकराव सावंत हे सावंत साहेब आज सर्व मतदारसंघातील लोकांना आज आवाहन करणार आहेत। पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय निलेशराव लंके साहेब हे गेल्या 2-3 वर्षापासून आमदार झाल्याच्या पासून तालुक्यातील गोरगरीब जनतेची दिवाळी गोड व्हावी या दृष्टीने प्रयत्न करतात। आपला सर्वांचा नामोल्लेख या ठिकाणी केला जातोय। दोन वर्ष कोरोनामुळे जरा अडचण आली, नावं या ठिकाणी उपलब्ध होत नाही, मोठ्या देवीचा जसा मोठा कार्यक्रम झाला तसा स्नेह मेळा सुद्धा लाखो लोकांच्या फराळाची व्यवस्था चालू आहे। मुख्य कार्यक्रम हा सर्वांना फराळासाठी आहे, आलेल्या सर्वांना विनंती आहे फराळाचा पवारसाहेबांच्यावरती प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना आणि गोरगरीब जनतेला सर्वांना विनंती आहे की हा आगळा वेगळा कार्यक्रम आहे, या कार्यक्रमामध्ये आपण भेट द्यावी आणि छोटीशी पर्वणी म्हणून निलेश लंके साहेबांना या दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद द्यावेत आणि त्यांनी दिलेला छोटासा फराळाचा कार्यक्रम आपण अल्पोपार समजून घ्यावा आणि पारनेर तालुक्यातलं आगळं वेगळं हे दिवाळी स्नेह मेळाव्याचं कार्यक्रमाचं आयोजन यशस्वी करण्यासाठी पारनेर तालुक्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या साऱ्या कार्यकर्त्यांनी सहकार्य करावं एवढीच माझी विनंती। धन्यवाद। धन्यवाद। इकडे हात पाय टांगून बिवून माईकच फेकून आहे, आलेले माणूस दिसला ना तिकडून आता ना अनोळखी दिसला ना समजा पाहुणे आपले त्याला बसवायचं खुर्ची घेऊन ऐका ना आव्या तुला म्हणतो त्यांनी बघ तिकडून आला ना आता अनिल सोडून द्यायचा अनिल मायनस करायचा तिकडून माग म्हणून पाहुणे आले मास्तर लगेच बसवायचे ऐका ना तिकडे भाऊसाठी खुर्ची उभा बसले तुम्ही जरा सगळ्यांना ओळखीता तुम्ही बघायचं आल्या आल्या बसवायचं मला नाही घातलं तरी चालत पण पहिला त्याला लाडू खाऊ घालायचा नाही खाला तर खिशात घालायचा तालुक्याला आव्हान करा ना कार्यक्रम चालू झाले म्हणून लावीचा आव्हान करायचं का आता ते केलं ना आव्हान बोला ना दोन शब्द कार्यक्रम सुरू झाला सगळ्यांना माहिती आहे ना आता मी तुम्ही बोला सर साहेब दिवाळी फराळाचा कार्यक्रम या ठिकाणी नेत्यांची भेटी इथं जर नेत्यांजवळ गर्दी असेल तर अगोदर फराळाचं करून घ्या आणि फराळाचं झाल्यानंतर आपण नेत्यांना भेटू शकता। नेत्यांची भेट घेतलेली आहे त्या कार्यकर्त्यांना विनंती आहे कृपया आपण खाली यायचं आणि बाकीच्या कार्यकर्त्यांना नेत्यांची भेट घेऊन उपलब्ध करून द्यायची आहे। ॲडव्होकेट रावजी धोरे पाटील आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत।
गणित विज्ञान संघटना पाळणेर अध्यक्ष माननीय संपतजी गुड्डे सर, त्यांच्या समेत विठ्ठलजी गुड्डे सर यांचे आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे पोपटरावची वाणी अध्यक्ष संस्था परिषद माननीय पाळणे अंकुजी वाढवणे सदस्य शिरपूर सोसायटी यांचे आगमन झाले. दोघांचे निरेशिकी प्रतिष्ठान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सहर्ष स्वागत. आलेल्या पाहुण्याला एक महत्त्वाची विनंती आहे, आमदार साहेबांची भेट घेतल्यानंतर फळाच केल्याशिवाय कोणीही जाऊ नये. आज हंगा या ऐतिहासिक नगरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि निलेशांके प्रतिष्ठान त्यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी फळाचा कार्यक्रमाचं आयोजन समस्त ग्रामस्थ मंडळी हंगा निलेशांके प्रतिष्ठान यांच्या वतीने या ठिकाणी चालू आहे. सर्व पारनेर आणि अहमदनगर या विधानसभा मतदारसंघातील सर्व पै पाहुण्यांना, माता भगिनींना, तरुणांना एक आग्रहाची आणि कळकळीची विनंती आहे की आता कार्यक्रम चालू झालेला आहे, अनेक मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आदरणीय आमदार आदरणीय निलेशांके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांना महाराष्ट्रातील तरुणांचा आयकाल करून या ठिकाणी ओळखलं जातं, त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम चालू झालेला आहे. तरी सर्व माता भगिनी तरुणांना, मतदार बंधू भगिनींना या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी विनंती करण्यात येत आहे की आपण या फळाचा अवश्य लाभ घ्या. धन्यवाद. धन्यवाद अध्यक्ष साहेब. त्या पुण्याचे गेले त्या पोराने काय खाल्लं का नाही? ते राहुल पवार आणि ते सभापती राहुल पवार विचार बघ थोडं. आज नवीन सरकारचा जो चार महिन्यापासून आपण कारभार पाहतो, म्हणजे त्यांचा पायगुंत इतका चांगला आहे की आपल्या महाराष्ट्रातील वेदांत हा प्रकल्प सुद्धा गुजरातमध्ये गेला. आता नवीन दोन दिवसापूर्वी टाटा एअरबस हा प्रकल्प सुद्धा गुजरातमध्ये नेण्याचा कट केंद्र सरकारने केलेला आहे. म्हणजे या राज्य सरकारने सगळा राज्य सरकारातील मंत्री महोदय, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी हे नवीन सरकार आल्यानंतर फक्त आपल्या राज्यातील प्रकल्प गुजरातमध्ये नेण्याचा कट रचलेला आहे, ती घटना एकदम चुकीची. त्या घटनेचा तर मी प्रथमतः निषेध करतो. जर वेदांतासारखा प्रकल्प आपल्या महाराष्ट्रात राहिला असता तर त्या वेदांताच्या माध्यमातून आपले कमीत कमी 2 लाख लोकांना रोजगार मिळाला असता. टाटा एअरबस हा प्रकल्प सुद्धा महाराष्ट्रामध्ये आला असता तर हजारो तरुणांना त्या ठिकाणी नोकरी मिळाली असती. म्हणजे महाराष्ट्रातील एकदम चांगले प्रकल्प गुजरातमध्ये घेऊन जाण्याचा कट या सरकारने जाणीवपूर्वक या ठिकाणी केलेला आहे. ही सर्व केंद्र सरकारची खेळी आहे आणि हे राज्य सरकार हे केंद्र सरकारला आणि गुजरातला धार्जिण असं सरकार आहे. हे या सरकारचा प्रथमतः या महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांच्या वतीने निषेध करतो. महाराष्ट्र विकायला निघाले म्हणजे काय? महाराष्ट्र विकायलाच निघलेत ना, दुसरं काय? आता सध्या तुम्ही पहा ना, आपण महाराष्ट्रात खेचून उद्योगधंदे आणायला पाहिजे. पण तुम्ही सरकारमध्ये आले आणि महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये घेऊन जाण्याचं काम चालू आहे. म्हणजे विकण्यासारखाच प्रकार आहे, दुसरं काय? म्हणजे यांच्या हातात जर असं सरकार जास्त दिवस दिलं तर महाराष्ट्र सुद्धा विकून टाकतील. चल